सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात श्रीक्षेत्र कुणकेश्वर आहे। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे। अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करत असलेल्या शिवशंभूची ही पावन भूमी। कणकेच्या वनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर। देवावरून गावचे नाव सुद्धा कुणकेश्वर असे प्रचलित झाले। सुमारे 11व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले स्थान म्हणजेच कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा एक मुकुटमणीच म्हणावा लागेल। कुणकेश्वर मंदिराला सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे। इथलं वातावरण स्वच्छ आणि कमी वर्दळ आहे। समुद्राच्या काठावरती अनेक खडक आहेत। या खडकांवर शिवलिंग कोरलेली आहेत। कुणकेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडे खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामात काही प्राचीन अवशेष सापडलेले आहेत। या सापडलेल्या प्राचीन अवशेषांवर योग्य संशोधन झालं तर कुणकेश्वर गावचा प्राचीन इतिहास नक्कीच सर्वांसमोर येईल आणि तो नक्कीच वेगळा असेल। एवढंच नव्हे तर मंदिराच्या बाजूला डोंगरात एक कोरलेली प्राचीन रहस्यमय गुहा आहे। या गुहेत नंदी, शिवलिंग तसेच अनेक प्राचीन रहस्यमय मुखवटे म्हणजेच शिर आहेत। आजच्या व्लॉगमध्ये आपण कुणकेश्वर मंदिर, खोदकामात सापडलेले ते पुरातन अवशेष, समुद्राच्या खडकांमध्ये कोरली ती शिवलिंग, सोबतच डोंगरात असणारी ती प्राचीन रहस्यमय गुहा हे सर्व एक्सप्लोर करणार आहोत। हॅलो आणि नमस्कार, मी संचित स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये। मित्रांनो, कुणकेश्वरमध्ये आलो आहे। सो कुणकेश्वरच्या बाजूलाच एक हनुमान मंदिर आहे जे मस्त समुद्रकिनारी आहे आणि साईडून मस्त वारा येतो आणि एकदम नयनरम्य दृश्य आहे। कुणकेश्वरला यायचं कारण की तुम्हाला माहिती आहे मला गुहा किती आवडतात। इकडे एक गुहा आहे जे कुणकेश्वरपासून 500 मीटरच्या अंतरावरती एका बागेत आहे। सो बागेमध्ये तेव्हा म्हणजे 1920 साली काही उत्खनन करण्यात आलं तेव्हा त्या गुहेचा दरवाजा ओपन झाला आणि त्यामध्ये शिरा ठेवल्या होत्या, म्हणजे हा पार्ट बॉडीचा तो पार्ट त्या गुहेमध्ये होता सर भटलं। आणि त्यांची ते आपण बघणार ते पार्ट नक्की काय, मी फर्स्ट टाईम जाणार आहे बघायला आणि ती गुहा कशी आहे ते पण माहिती आहे। सो एवढंच माहिती आहे की कुणकेश्वरमध्ये आहे आणि कुणकेश्वरच्या जवळच आहे। सो मतलब कुणकेश्वरला आलो आहे, तर कुणकेश्वरला आलो आहे तर कुणकेश्वर देवाचं दर्शन घेऊ, तर तशी परमिशन मिळाली आतमधून गाभाऱ्यातून शूट करायला। सो आपण ते पाहणार आहोत। सोबतच इथेच उत्खननाचं काम चालू आहे। इथे ना दरवर्षी पायऱ्या रीतीच्या बनवायच्या, म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती जाण्यासाठी, पण काय व्हायचं पावसामध्ये त्या पायऱ्या पूर्ण विझून जायच्या, निघून जायचं सर्व काही रेती त्यातली। मग गव्हर्नमेंटने फंडिंग पास झाल्यानंतर ते आता प्रॉपर पायऱ्या बांधतात, त्यासाठी ते उत्खनन चालू आहे। उत्खनन चालू आहे तर त्या उत्खनन करताना तिथे सापडल्या पुरातन कुणकेश्वर जे मंदिर होतं त्याचे काही अवशेष इथे सापडलेत। सो ते अवशेष पण पाहणार होते। याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी मी काल आलो होतो, ज्यावेळी मला ते हिरलेकर सर म्हणून आहेत संशोधन करतात त्याच्यावरती सर्व, सो ते काल मला भेटले होते आणि त्यांच्याशी मी काल वार्तालाप केली आणि त्यांचा इंटरव्ह्यू काल मी रेकॉर्ड केला होता। परिसर खूप सुंदर आहे। जर तुम्ही कुणकेश्वरला आला तर ह्या मंदिराला भेट नक्की द्या, हनुमान मंदिराला आणि वरच्या गुहेला पण नक्कीच द्या। ते काय इतिहासकालीन जे पण असेल ना त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे अशी माझी इच्छा नेहमीच असते। सो तुमचा जरा वेळ न घेता आजच्या ब्लॉगला सुरुवात करू। तुम्हाला बोललो होतो ना हनुमान मंदिराच्या बाजूला हा समुद्रकिनारा आहे, इथे समुद्रकिनारा आहे, ठीक आहे, आणि इथेच हे मंदिर आहे बघा, सुंदर मंदिर। आणि मित्रांनो, विशेषतः इथे हनुमान मंदिर आहे आणि इथे जे मला खूप ज्याचं ज्याने मन वटून घेतलं ना ती इथली विहीर, बघा किती सुंदर विहीर आहे बघा, सर्व पुरातन बांधकाम आहे आणि ही पुरातन विहीर आहे। हे पुरातन हनुमान मंदिर आणि ही आहे हनुमंताची मूर्ती, खूप पुरातन आहे। वा, हनुमान देवाचं दर्शन तर झालं, आता कुणकेश्वर देवाचं दर्शन घेऊ। सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला हनुमंताचं दर्शन होणार आहे, कुणकेश्वर देवाचं दर्शन होणार आहे, त्या पुरातन वास्तू पाहायला मिळणार आहेत आणि सोबतच ती गुहा पाहायला मिळणार आहे। सो चार चार गोष्टी पाहायला मिळणार आहे, ब्लॉग स्किप न करता बघा, इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार आहे आणि सोबतच तुम्हाला काही नवीन पाहायला मिळणार आहे। नवीन कोण आलं असेल ना सबस्क्राईब करून ठेवा। मी जातो तिकडे आणि डायरेक्ट आता मंदिरात भेटू।
बरोबर आहे ना मास्क बरोबर तर आपला होता आपली मस्त चेकिंग झाली तर तुम्ही अशा पब्लिक प्लेसमध्ये आला ना तर तुम्ही नक्कीच मास्क घाला आणि पाठी तिकडे ते चप्पल स्टँड आहे त्याच्यापुढे ॲक्च्युली त्याच्यापुढे चप्पल घालून जाऊ शकत नाही सॉक्स पण नाही आणि फायनली आपण पाठी आपल्या पाठी मंदिर आहे ओके सो हे बघा इथून मेन एंट्रन्स आहे चा एकदम जुनं बांधकाम आहे ते आणि लाईन आहे बरीच सध्या मी लाईनमध्ये उभा राहीनच तर मी आता एकदम लाईनमध्ये उभा आहे लगेच एक 4-5 मिनटामध्ये माझा नंबर लागेल तर आपण स्पेशल परमिशन घेतली होती त्याच्यामुळे आपण इथे शूट करू शकतो पण तुम्ही जर याल इकडे तर पहिलं परमिशन घेऊन या नंतर तुम्ही इथे शूट करा सो लगेचच आपल्याला आता दर्शन होईल हे बघा सो इथे आपल्याला ना एकदम जुनं नक्षीकाम जुन्या दरवाजांवरचं नक्षीकाम कसं असतं ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे एकदम पुरातन दरवाजा आहे आमचा चौकट आहे एकदम काळ्या दगडातली हे बघा आणि माझ्या माहितीप्रमाणे हे जे खांब आहेत ना हे जुनेच खांब आहेत त्याच्यावरती फक्त हे नवीन लावलं आहे नंतर केलं काम आहे हे ओरिजिनल आहे याच्यावरती हे नंतर लावलं आहे पण त्याच्या आतमध्ये जुने दगड अजून तसेच आहे आणि इकडे आहे गाभारा सो ह्या साईडला गाभार आहे इकडे पण आपल्याला काही छोट्या पुरातन मूर्त्या पाहायला मिळतील ते बघा गणपतीची मूर्ती इथे आणि आहे गाभारा तर आपलं दर्शन तर झालं आता आपण चाललो आहे ते अवशेषाकडे जे खोदकाम करताना सापडले आहेत सो ते अवशेष बघू कसे आहेत ते पाठीच खोदकाम चालू आहे इकडे बाईकचा ॲक्च्युली रोड बंद केला त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतं पण ठीक आहे वॉकिंग करू सो इकडे ते मंदिर आहे आणि ह्या साईडला आहे बघा इकडून खाली ते खोदकाम चालू आहे आणि त्याच्या आधी जे सापडले होते ना ते हे बघा हे दोन पार्ट आहेत त्याचे हा एक आहे आणि मेन जो आहे तो खाली आहे बघा ला उलटा करून दाखवतो तुम्हाला हे बघा आधीच स्ट्रक्चर सो हा एक पार्ट आहे हा दुसरा आहे आणि बाकीचे जेवढे आहेत ना ते खाली आहेत इकडे मित्रांनो एक गोष्ट ही जी सर्व खडक आहेत ना त्याच्यावरती ना शिवलिंग कोरली आहेत एक टोटल 99 असे शिवलिंग आहेत इकडे पण जर पाणी कमी असेल म्हणजे ओटी असेल ना तर ते तुम्हाला ते शिवलिंग ह्या खडकांवरती तुम्हाला पाहायला मिळतात ओके सो इकडे हे बघा इकडे खोदकाम चालू आहे आणि एक अवशेष तिकडे आहे असं काम चालू आहे इकडे की त्याच्या पायऱ्या बांधणार आहेत एक अवशेष आहे बघ इकडे हा बघा दिसतं आहे तुम्हाला हा पूर्ण जुन्या मंदिराचा अवशेष आहे पाठी बघा हे बघा इथे सो हे बघा हा आता दुसरा अवशेष आहे म्हणजे तिकडे दोन आहेत आणि हा तिसरा सॉरी हा तिसरा अवशेष आहे आणि इथे ना ह्याच्याखाली अजून भरपूर सारे अवशेष होऊ शकतात ते योग्य उत्खनन झालं पाहिजे इथे सो हे उत्खनन झालं कारण पायऱ्या बांधायचे होत्या त्याच्यामुळे तेवढा ते तरी अवशेष दिसले हे सर्व जुन्या मंदिराचे अवशेष आहेत इथं एक मला अवशेष दिसला आहे ओहोटी लागते पण संपूर्ण लागली नाही तर हे बघा हा जो अवशेष आहेत ना हे बघा असे हे अवशेष आपल्याला ह्या सर्व खडकांवरती पाहायला मिळणार आहे बघ इकडे असे टोटल 99 का 100 आहेत असे सांगतात ते लोक हे बघा हा पूर्ण कोरलेला पिंडी आहे शिवपिंडी हे बघा अशी अशी दिसली आपल्याला ही तर आता मित्रांनो मस्त आपण खालून वरती आलो आहे खाली आपण अवशेष पाहिले आणि ती शिवपिंडी पण पाहिली अशा एकूण 99 असे आहेत ठीक आहे सो मित्रांनो मी आधीच त्या सरांना भेटलं होतं हिरलेकर सर म्हणून आहेत त्यांनी मला त्या अवशेषांबद्दल अजून माहिती दिली त्या ती क्लिप मी ते प्ले करतो ॲक्च्युली आधी मी त्यांना भेटायला आलो होतो त्यावेळी असं मन नाही बनवलं होतं की व्लॉग शूट करायचं वगैरे मग त्या गुहा याची समजल्यावरती मी म्हटलं चला ती गुहा वगैरे हे सगळं कॉम्बिनेशन म्हणून तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू सो आता ती क्लिप प्ले होईल जेव्हा ती मी त्यांना भेटलो होतो त्यांनी मला ह्या सर्व अवशेषांबद्दल माहिती दिली होती ठीक आहे सो ती पहा माहिती ऐका आणि नंतर पुढे आपण जाऊ त्या गुहेकडे ठीक आहे सो आपल्यासोबत रणजित सर आहेत रणजित हिरलेकर ना हां सर तुम्ही त्या अवशेषांबद्दल काय सांगाल
कुणकेश्वर मंदिर मराठा काळात बांधण्यात आलं. त्याच्यापूर्वी जे पुरातन मंदिर होतं 11व्या शतकातलं, जे आपण 11व्या 12व्या शतकातलं कुणकेश्वर म्हणतो, त्याचे अवशेष आपल्याला ते आता पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, इथे जी पार्किंग आहे ना, तिकडे ते अवशेष सापडले ना. हो हो हां हो. मग तिकडे कशाचं काम चालू होतं, काय चालू होतं तिकडे? खाली वाळूवर जाण्यासाठी दरवर्षी वाळूच्या पायऱ्या करत असत, आणि मग पावसाळा सुरू झाला की तो प्रवाह जो आहे सुत्याचा तो पुन्हा वाहतो आणि ते सगळे पायऱ्या सगळ्या वाहून घेऊन जातो. ओके. दरवर्षी ते काम करायला लागतं. ते आता यावेळी सरकारी कॉन्ट्रॅक्ट निघाले, मजबूत व्यवस्थित पायऱ्या त्या कॉन्क्रीटमध्ये बांधतात, त्याचं ते काम सुरू झालेलं. ओके. तर मग ते अवशेषांबद्दल काय माहिती आहे, म्हणजे ते अवशेष काय असू शकतात तुमच्या माहितीप्रमाणे? 11व्या 12व्या शतकात जे मंदिर या ठिकाणी होतं काळ्या दगडाचं, गर्भगृह, अंतराळ, सभा मंडप, त्याचे तीन मुखमंडप आणि पुढचा नंदी मंडप, अशा तऱ्हेची ती सगळी रचना होती. हे इथे मोठं मंदिर काळ्या दगडाचं कोरीव काम, जसं आज आपण अंबाबाईच्या देवळात पाहतो तशा तऱ्हेचं मंदिर इथे होतं. साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर इथे अस्तित्वात होतं. पुढे शहालमचं आक्रमण झालं संभाजी महाराजांच्या काळात, आणि त्यावेळी गोव्याकडच्या बाजूने त्याने ह्या परिसरामध्ये तो आला, त्याने त्यावेळी या कुणकेश्वरचा सभामंडप जाळला, त्यावेळी त्याची मंदिराची मोठी नासधूस झाली. आणि मग नारायण नीळकंठ अमात्यांनी ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जे प्रयत्न सातत्याने केले, त्यांचे बंधू रामचंद्रपंत अमात्य, आणि त्या रामचंद्रपंत अमात्यांनी पुढे करवीरची गादी स्थापन झाली, आणि राजारामांचा मुलगा संभाजीराजे हे ज्यावेळी गादीवर आले त्यावेळी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. आणि त्यावेळी जे जुने अवशेष होते मंदिराचे, जुनं काही स्ट्रक्चर होतं जे वापरता येण्याजोगं नव्हतं, ते त्यांनी तिथून खाली ढकलून ठेवलं. ते वाळू डंप झालेलं आहे, ते आत्ता वेळोवेळी ज्यावेळी काम होतं सुरू होतं त्यावेळी ते बाहेर पडतात आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचा उद्देश काय असेल, म्हणजे ते वापरत आले नसेल म्हणून जे काही वापरण्याजोगं होतं. जसं आज आपण मंदिरामध्ये पाहतो की मंदिराच्या सभामंडपात पुढची जी बाजू आहे ती सोडली तर बाकी तिन्ही बाजूला स्तंभ आहेत, कोरीव स्तंभ आणखीन अंतराळाला जी नक्षीकाम जे आहे, अनंतशयनाची विष्णूची मूर्ती आहे, दशावतार आहे, हा सगळा जुना भाग त्यांनी वापरला. पुन्हा खाली चंद्रशिळेची जी पायरी आहे ती सुद्धा जशी तशी त्यांनी वापरली, जे जे वापरता येणं शक्य होतं ते वापरलं. आज आपण ते तिथे पाहतो, तिथे गंड भेरुंडाचं शिल्प आहे. ओके. ते शिल्प फार प्राचीन काळी किल्ल्यांना मंदिरांमध्ये पाहायला मिळतं, ते शिल्प त्यांनी वापरलं. म्हणजे जे काही पार्ट त्यांना वापरता येणं शक्य होतं ते त्यांनी वापरलं, पण जे काय तुटलेले होते, जे वापरता येणं शक्य नव्हतं किंवा त्यांच्या तंत्रात ते त्यांना जमणारं नव्हतं, त्यामुळे ते त्यांनी ते बाहेर टाकून दिलं. पण 11व्या शतकातलं मंदिर आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते नक्की होतं का, ह्याचा संदर्भ देणारं, ह्याचे पुरावे देणारं आणि त्याचा अभ्यास करण्याजोगे असे ते सगळे अवशेष आहेत. ओके ओके. म्हणजे याचा इतिहास पण वेगळा असू शकतो त्यांचा. हो हो. इतिहास फार पुरातन आहे, गरजेचं आहे. मग तुमची ह्या म्हणजे अवशेषांना धरून काय, म्हणजे तुम्ही काय इच्छिता की या अवशेषांबद्दल काय जागृती झाली पाहिजे किंवा त्याच्यावरती संशोधन होणं किती जरूरत आहे? मला असं वाटतं की ह्या मंदिराचं ह्या रस्त्याचं कधीतरी उत्खनन व्हावं, सरकारने या विषयात पुरातत्व खात्याने लक्ष घालावं, हे सगळे अवशेष खरं म्हणजे बाहेर काढून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणजे ह्या मंदिराच्या इतिहासावर प्रकाश पडू शकेल. बॉम्बे गॅजेटमध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दोन शिलालेख असल्याचं म्हटलेलं आहे, पण आज मंदिराच्या आवारात कुठेही तो शिलालेख पाहायला मिळत नाही. या अवशेषांमध्ये कदाचित तो शिलालेख असू शकतो, अनेक दुर्मिळ मूर्ती आपल्याला त्याच्यात मिळू शकतात, त्यामुळे भविष्यात त्याचं कधीतरी उत्खनन करण्याचं सरकारने मनावर घ्यायला हवं, पुरातत्व खात्याने यावर लक्ष घालावं अशी माझी मागणी आहे. ओके ओके. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती दिली. तर नक्कीच याच्यावरती पुरातत्व खात्याचं लक्ष वेधू दे, आणि इथला जो इतिहास आहे ज्यामुळे या कुणकेश्वरला एक वेगळी इमेज येईल, बरोबर ना? हो बरोबर. नवीन नवीन काहीतरी कुणकेश्वरबद्दल लोकांना माहिती कळेल आणि वेगळाच इतिहास कोकणाबद्दल आणि या कुणकेश्वरबद्दल अभिमान वाटेल असं आपल्याला इतिहास आपल्या पुढे येईल. सो आता हा जो रोड आहे ना, हा डायरेक्ट कुणकेश्वरला जातो आणि ह्या वळणावरतीच इथे वरती गोवा, इथे वरती जाणार जवळ गोवा तिकडे झाला काय? तुम्ही तिकडे रोज पूजा करता? नाही, सोमवारचे करतो आणि शनिवारला करतो. अच्छा. इथूनच आहे. हां हां. जाल की येऊ? नाही नाही, जातो मी जातो, इकडे जा ना वरती. हा बघा, हे आडवा दिसतंय ना. हां हां. इथून तुम्ही सरळ गेलात ना, तो आड दगड दिसतोय तो मोठा. हा कलम आहे. हां हां. तिथेच आहे, तिथेच आहे, तिथेच आहे ना. ठीक आहे, इथे इथूनच. ओके ओके, चला. आणि ते जे गुहा आहे बघा आतमध्ये. हां हां. ते म्हणतात की ह्याला वाडा विमलेश्वरला गेलात का तुम्ही? विमलेश्वरला बघितलं, विमलेश्वर बघितलंय मी. म्हणजे गोल राहतो आतमध्ये, गोल आहे तो सरळ वाडा विमलेश्वरला गेलेला आहे. त्या विमलेश्वर म्हणजे ती रत्नागिरी आपल्या आपल्या देवगडच्या पुढे आहे ती वाडा. बरोबर. हा वाड्यात आहे ती दमसंडा वाडा, तिथे आहे खाली, ते पण एक गुहाच आहे रस्त्यावर. हा हा. ती पण एक गुहा, गुहेतच मंदिर आहे ना ते. बरं. दोन हत्ती आहेत बाजूला वगैरे. हा बरोबर. खडकात. बरोबर. ती म्हणजे ही तिकडे गेली अशी सांगतात. कुत्रा सोडला होता. हा. विमलेश्वरला बाहेर पडला वगैरे सर, पाठी बांधून. हा. आणि तो मग विमलेश्वरला बाहेर पडला. विमलेश्वरला बाहेर पडला. आणि अजून अख्यायिका पण आहे त्याच्या बऱ्याच.
पण नक्की शोध माहिती नाही कोणाला. मोठा पाऊस जर आला केवढा तरी हा, तर त्या ओलातून असा की मोठी केवढं तरी पाणी धडधड कुठलं ह्या होल मधून त्या होल मधून आता अजून पण हे पाणी येतात बाहेर. पण ते मोठा पाऊस, मोठा पाऊस पाऊस पडतो मुसळधार. हा मुसळधार तीन दिवस मोठा, तीन दिवस पाऊस पडतो ना त्यावेळेला त्या गुहेत त्याच्यातलं पाणी नुसतं पाठ वाहत. अरे बाप. सो म्हणजे जोरात पाऊस पडला तर त्या ह्याच्यातून पाणी बाहेर येतं. ओके ठीक आहे, आम्ही जाऊन वरती जाऊन बघून येतो. ठीक आहे ओके. प्रत्येक गोष्टीमागे कथा भरपूर असतात, पण त्याचा नक्की शोध घेतला तरच आपल्याला ते जाणवतं, म्हणजे आपल्याला समजतं की त्याच्या पाठी नक्की रहस्य काय आहे. आता जसं आपल्याला हिरलेकर साहेब त्यावेळी मला बोलले होते की गुहा पुरातन आहे, त्यातल्या आतमधल्या ज्या मूर्त्या आहेत किंवा जी शिरं आहेत ती पुरातन आहेत, पण ही गुहा जी आहे ना इथे जेव्हा म्हणजे इथे खोदकाम चालू होतं तेव्हा त्याचा दरवाजा उघडला, त्याचं साल होतं 1920 साली. सो तेव्हा हे कळलं की इथे गुहा आहे. आता मी आलो आहे पाठी, माझ्यासमोरची गुहा आहे आणि पवित्र म्हणजे पवित्र स्थान आहे, त्यामुळे शूज वगैरे काढून जाणार. आणि तुम्ही कधी आला इथे तर शूज वगैरे काढून या. आंबे, हा वाई हापूस आंबे, नंतर बघू आपण आधी गुहा पाहू. सो ही बघा ती गुहा आहे. वाव, पूर्ण ही दगडात कोरलेली आहे. हा बघा इथे पण एक सरफेस असावा बसण्यासाठी वगैरे. हे बघा वाव, हे बघा इथे. अरे वा, एकदम काळोख पण नाही आहे. ठीक आहे, मी आता आतमध्ये आलेलो आहे. जेवढं इथे पुरातन सर्व दिसतंय ना ते सर्व जुनं आहे, एकदम खूप खूप वर्षापूर्वीचं आहे. हे बघा ह्या सर्व फक्त तुम्हाला इथली शिरं दिसत आहेत. हा नंदी पण जुना आहे. हे बघा पिंडी, ह्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. हे बघा ह्या सर्व पुरातन मूर्त्या आहेत. आणि ह्याच्याबद्दल जी स्टोरी आहे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे बघा. आणि जसे ते बोलत होते की ही जी गुहा आहे जी आता बंद झाली आहे म्हणजे बुजवली गेली असेल, तर ही ती विमलेश्वर मंदिर आहे, त्याच्यावरती लवकरच व्लॉग येईल माझा, तिथे बाहेर पडते. पण सुंदर आहे लोकेशन. हे बघा आपला सर्व इतिहास आहे जुना. आणि मित्रांनो तुम्ही बरोबर लक्ष दिला ना तर तुम्ही बघू शकता एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. एक मेल एक फिमेल, एक मेल एक फिमेल, इकडे पण तसंच एक मेल एक फिमेल, एक मेल एक फिमेल. हे बघा पुरुष स्त्री अशी जोड्यात ही मूर्त्या ठेवलेल्या आहेत इकडे पण सेम. वाव मस्त गुहा पण मस्त आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी मला हिरलेकर सरांनी सांगितली होती की ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या पुरातन आहेत, म्हणजे वर्षानुवर्षांचा इतिहास इथे जडला आहे. ह्या मूर्त्या ज्या होत्या ह्या इथे लपवल्या आल्या होत्या, कारण जेव्हा मुघलांचं वगैरे आक्रमण झालं ठीक आहे तेव्हा ह्या ज्या मूर्त्या आहेत, ॲक्च्युली हे प्रत्येक आहे माझं, असं मी तुम्हाला बोललो की ते एक मेल एक फिमेल अशी मूर्ती आहे, त्यांची अशी शिर आहेत. तर ती कशासाठी, तर इथले ते राजा असावे कदाचित किंवा कोण व्यक्ती असावेत जे खूप पवित्र असावेत किंवा राजे असावेत. सो त्यांच्या ह्या बोलतात की आठवणी किंवा त्यांच्या ह्या मूर्त्यांना कुठे त्यांचा स्पर्श होऊ नये किंवा ते पवित्रता नष्ट होऊ नये म्हणून त्या काळी ही गुहा बांधण्यात आली, किंवा ही गुहा असेल तर ह्या गुहेमध्ये त्या मूर्त्या ठेवून ह्याचा दरवाजा पूर्णपणे बंद केला गेला. सो 1920 साली इथे उत्खनन झालं, म्हणजे इथे बघत असाल तर बाग आहे, हे बाग नंतर बांधले असेल, पण त्यावेळी इथे जर उत्खनन झालं ना खणलं गेलं त्यावेळी ह्याचा दरवाजा उघडा केला गेला, त्याच्यामध्ये ह्या मूर्त्या सापडल्या. सो आता इतिहास आहे, जर जसं मी तुम्हाला बोललं जसं ते पण सर मला बोलले की हा ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या पुरातन आहेत, पण त्या नक्की राजा राणी किंवा त्यापेक्षा असे पॉवरफुल व्यक्तींच्याच आहे ज्यांच्यावरती म्हणजे जेव्हा आक्रमण झालं असेल कुणकेश्वरवरती, किंवा ह्या कुणकेश्वरच्या राजा महाराजांच्या मूर्त्या असू शकतात. सो त्यांच्या पावित्रांना कुठेतरी धक्का लागू नये म्हणून ह्या मूर्त्या ह्या गुहेमध्ये लपवून ठेवल्या गेल्या, आणि कालांतराने ह्या इतिहास आपल्यासमोर आला 1920 साली. सो यांचं योग्य परीक्षण केलं गेलं तर कळेल की ह्या मूर्त्या किती जुन्या आहेत आणि नक्कीच काय रहस्य आहे याच्यामध्ये. जेवढी त्यांना माहिती होती त्यांनी मला सांगितली आणि मी तुम्हाला ह्या व्लॉगद्वारे सांगितले आहे. सो आज आपण कुणकेश्वर दर्शन घेतलं, कुणकेश्वर देवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण ते जुने अवशेष पाहिले जे जुन्या मंदिराचे होते त्याबद्दल आपल्याला हिरलेकर सरांनी माहिती दिलीच.
आणि आता आपण आलो ह्या गुहा बघायला, आणि गुहेमध्ये जे अवशेष होते बापरे खूप जुने आणि एवढे टिकून राहिले आहेत ते खूप सुंदर. आणि इथे मेंटेन पण केलं जातं, पूजा वगैरे केलं, जसे ते आजो बोलले की पूजा वगैरे करतात, साफसफाई असते, सो ते एक चांगलं आहे. तर एकंदरीत व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या.